नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मुंबई पोलीसचं मेरिट काय लागू शकतं ग्राउंडचं ते पाहणार आहोत, आणि मेरिटमध्ये बसल्यानंतरची तयारी कशी असावी ते सुद्धा पाहणार आहोत. आता सध्या जर लोहमार्गाचा जर विचार केला, लोहमार्गाला बरेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतात. लोहमार्गाचं आणि आपलं जर ग्राउंड बघितलं समसमान आहे. चालक पदाचं आणि जे की रेग्युलर पोलीस शिपायाचं थोडंसं वेगळं होतं. लोहमार्गाचं ग्राउंड एकदम दर्जेदार ठिकाणी सिंथेटिकवर होतंय मित्रांनो, त्याच पद्धतीने पोलीस शिपाईसाठी सुद्धा ग्राउंड आपलं होणार आहे. एकदम शिस्तीमध्ये निश्चिंत राहा, पण आता नेमकं कशावर फोकस करणं गरजेचं आहे ते पाहणार आहोत. आता मुंबई पोलीसचा जर विचार केलं, महाराष्ट्रातील 80% विद्यार्थी मुंबई पोलीस या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. आता मुंबई पोलीसचा जर विचार केला मित्रांनो, तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई पोलीससाठी ग्राउंडसाठी सर मेरिट किती लागतं, लय लोकांचा प्रश्न आहे. ग्राउंडसाठी मेरिट किती लागेल आणि ग्राउंडमध्ये आम्ही क्वालिफाय होऊ का? यस, तुम्ही सर्वजण क्वालिफाय होणार आहात, पण तुम्हाला मार्काचं खूप महत्वाचं आहे. मार्क किती मिळवायचे आणि किती पाहिजेत. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, आता प्रत्येक कास्टवाईज सांगणार नाही. ओपनच्या विद्यार्थ्यांनी किमान 40+ मार्क मिळवावे, तरच मुंबई पोलीसला तुमचं सिलेक्शन होणार आहे, लक्षात द्या. आणि महिला असेल तिथे महिलांसाठी सांगतोय, पुरुषला 40+ आणि महिलांना 38+ तरी मार्क मिळवायचे आहेत. आता कास्ट, सर्वच कास्ट, मला विचारायचं नाही किंवा कमेंट करायचं नाही की सर OBC ला किती, NTC ला किती, NTD ला किती, माझी सैनिकाला किती, ते सर्व समान कॉमन सांगतोय. कास्टवाल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 38+ आणि महिला उमेदवार असेल तर 36+ मार्क आपल्याला आले पाहिजेत. आता त्या पलीकडे जाऊन तुमचं सिलेक्शन होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही ग्राउंड क्वालिफाय होणं एवढं महत्वाचं नाहीच आहे, लक्षात ठेवा. कारण ग्राउंडचे एक पायरी आपण समोर गेलोय, म्हणजे ग्राउंड प्लस सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. आता हे अनुभवी विद्यार्थी लवकर करतात, ज्यांना अनुभव नाही किंवा एखादी भरती दिलेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. आता बरेच जणांना वाटते की मेगा भरतीमध्ये माझं सिलेक्शनच झालं, असं म्हणून चालणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा त्याच दर्जाचे त्याच लेवलचे मार्क घ्यायचे आहेत. आता मी जी लिस्ट पाहिली लोहमार्गची, आता लोहमार्गाची जर लिस्ट पाहिली 1 ते 20 विद्यार्थ्यांमध्ये 40+ किती विद्यार्थी आहेत ते सांगतो तुम्हाला समजून. 1 ते 20 मध्ये 40+ मार्क असणारे विद्यार्थी आहेत मित्रांनो 6. किती? 6 विद्यार्थी आहेत 40+, म्हणजे 20 मुलांमध्ये 6 मुलं 40+ घेतलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या रेशिओ कसा असणार आहे, 7 लाख फॉर्म आहेत. किती? 7 लाख भागिले 20 केला आपण, हे कटलं बे त्रिक 6, एक उरलं बे पंचे 10, तर साधारणपणे 35,000 विद्यार्थी 40+ मार्क घेणारे आहेत, असं लक्षात घ्या तुम्ही. 40 आहेत, 45 आहेत, 48 आहेत, बरेच आहेत. आता आपल्याकडे जागा किती आहेत? जागा आहेत 7,000 जागा आहेत. 7,000 × 1 पदासाठी 10 विद्यार्थी बोलवले तर 70,000 किंवा 1,00,000 लोक, 1,00,000 लोक आपल्या परीक्षेला बसले. तर आता कुठल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये 8-10 विद्यार्थी बी असू शकतात, कुठल्या विद्यार्थ्यांमध्ये महिला आहेत, त्यानंतर माजी सैनिक आहेत, यांचा सर्वांचा जर विचार केला, साधारणपणे तुमचे 50,000 विद्यार्थी खरे कॉम्पिटेटर आहेत, लक्षात ठेवा. किती? 50,000 विद्यार्थी खरे कॉम्पिटेटर आहेत. आणि या विद्यार्थ्यांमधूनच मेरिट लागणार आहे, लक्षात घ्या. या विद्यार्थ्यांमधूनच फायनल लिस्टमध्ये येणार आहे. आता सर, आम्हाला ग्राउंडमध्ये मार्क पडलेत ज्यांना 40 आहेत, 42 आहेत, 45 आहेत, पण आम्हाला लेखीमध्ये अजून किती मार्कामध्ये ग्रोथ करावी लागेल, अजून किती मार्कावर भर द्यावी लागेल. जेवढे मार्क तुम्हाला ग्राउंडमध्ये कमी आहेत तेवढं लेखीला जास्त जोर लावावा लागेल, लक्षात ठेवा. आणि ज्यांचं ग्राउंड असतं ते लेखीमध्ये थोडेफार कच्चे असतात, त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी काय करायचं ते सांगतो. आता लक्षात घ्या, 40 मार्क आहेत, तुम्ही आता सध्या 90 लेखी लिहित आहे, तुमचं ओपनमध्ये सिलेक्ट होण्यास काही अडचण नाहीये. तुम्हाला 48 मार्क आहेत आणि लेखीमध्ये तुम्ही 50 पर्यंत जातात, तुमचं सिलेक्शन होणं खूप अवघड आहे,
98 मार्काला मेरिट लागत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला मोप 48 मार्क आणि 50च लेखी असेल तर या विद्यार्थ्यांनी एक उपाय करायचे, लेखीला भयंकर टाइम द्या. भयंकर म्हणतोय मी, लेखीला भयंकर. मराठीमध्ये तुम्हाला 20 प्लस मार्क आले पाहिजे, गणितामध्ये तुम्हाला 20 प्लस मार्क आले पाहिजे, बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा तुम्हाला 20 प्लस 22 प्लस मार्क आले पाहिजे, जीएस जीके मध्ये 18 प्लस तरी मार्क आले पाहिजे. दाला शून्य आचले 1 3 3 2 5 3 8 80 तरी मार्क येणं गरजेचं आहे. 48 प्लस 80 जर केलं मित्रांनो तर लक्षात घ्या तुमचं ओपन मध्ये कास्ट मध्ये कुठल्याही जागेवर सिलेक्शन होत असतं. तेच महिलांना सुद्धा सांगतो, महिलांना जर 48 मार्क असतील प्लस ताई तू 60 मार्क घे, बस संपला विषय, तुझं सिलेक्शन 100% आहे. प्लस तू 60 मार्क घे, कास्ट मध्ये तुझं सिलेक्शन 100% आहे. कास्टला सांगतोय कास्ट, आता 48 प्लस ओपनची विद्यार्थिनी असेल 48 प्लस साधारणपणे 65 किंवा 70 मार्क घ्यावे लागेल, म्हणजे किती 113 तुझं सिलेक्शन आहे. मुंबईमध्ये जास्त जागा आहेत त्यामुळे, कारण काही महिला ओपन मध्ये जातात त्यामुळे इथपर्यंत खाली येऊ शकतो 113 पर्यंत. गेल्या वर्षीच 117 115 114 पर्यंत आलेले आहेत मेरिट. म्हणून तुम्हाला करते वेळेस या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. साधारणपणे मुंबई शहर किंवा मुंबई शहरामध्ये आजपर्यंत 7 लाख पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हे करायचं आहे, या गोष्टीवर जास्त भर द्यायचे. सर आता मला 36 मार्क आहेत, मला किती लेखीमध्ये घ्यावे लागतील? आता 36 मार्कावाल्याने साधारणपणे 90 प्लस लेखी घेणं गरजेचंच आहे ना रे. आता 36 असेल, 38 असेल, त्यानंतर 35 मार्क आहेत, या विद्यार्थ्यांनी काय करायचंय? हे महिलांचे मार्क आहेत पुरुष उमेदवारांनी, आणि महिलांना समजा 30 आहेत, 32 आहेत, 26 आहेत, 28 मार्क आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे? तर लेखीला अफाट जोड लावणं गरजेचं आहे, म्हणजे 90च घेतले पाहिजेत. तुम्ही सेफ राहाल, 9 3 12 124 झालं, 9 3 12 28 झालं, 5 झालं, 125 झालं, म्हणजे तुमचं सिलेक्शन व्हायला इथपर्यंत पोहोचायचं आहे. आता मुलीच्या बाबतीत जर विचार केलं, मुलीने किती घेणं गरजेचं आहे? ह्यांनी पण 80 मार्क घेणं, 85 मार्क घेणं, इथं 90 मार्क घेणं, इथं सुद्धा 90 मार्क घेणं गरजेचं आहे. लेखीच्या बाबतीत तुम्हाला हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. आता लेखीच्या बाबतीत शून्य आहात का तुम्ही? अजिबात नाही, कारण काही दिवस तरी आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आता अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा डिस्कस करू आपण. आता लेखी बाबतीत जर विचार केलं, ज्यांचा अभ्यास आहे, जर तुम्हाला 50-60 मार्क पडत आहेत, किती 50 मार्क 60 मार्क पडत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवायच्या मित्रांनो. तुमचे हेच मार्क 70-80 पर्यंत जातात, लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिका वर जास्त भर द्यायचे. तर जर तुम्हाला 30च मार्क पडत आहेत, 35 मार्क पडत आहेत, 40 मार्क पडत आहेत, तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? मग प्रश्नपत्रिका सोडवत बसण्यात वेळ घालवायची का? टॉपिक क्लिअर करा, सगळ्यात महत्वाचं टॉपिक नुसार क्लिअर करा एक एक गोष्ट. ठोकळा वाचन करा, गणिताच्या पुस्तकामध्ये गणित सराव करा, बुद्धिमत्तेला प्रश्न उत्तर सोडवा, आफाट तयारी करा, तरच येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये मुंबई पोलीस ब्रँड लागणार आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो आपण खरं बोलतो, जे आपण भोगलंय, जे आपण सांगितलंय, जे आपण केलंय, त्याच्यामध्ये विद्यार्थी कुठे गुंतला जाऊ नये. विद्यार्थी भ्रमात राहतो, मी मुंबईला फॉर्म भरलाय, भयंकर जागा आहेत, मी एवढे मार्क घेतल्यानंतर सिलेक्टच आहे. अरे असं नाही आहे. जोपर्यंत आपलं ग्राउंड होणार नाही, जोपर्यंत आपली लेखीमध्ये चांगली गुण येणार नाही, जोपर्यंत डॉक्युमेंट होणार नाही, जोपर्यंत मेडिकल होणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंगला जाणार नाही, तोपर्यंत एक शब्द लक्षात ठेवा, तुमचा संयम कायम ठेवा. संयम, अजिबात गडबड होऊ द्यायची नाही, आपल्या डोक्यामध्ये माइंडमध्ये हवा भरू द्यायची अजिबात नाही, कारण आपण जोपर्यंत सिलेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला वर्दी येणार नाही, लक्षात ठेवा. असे बरेच आहेत माझ्यासार, मी सुद्धा लेखीमध्ये 95 आणि 88 मार्क घेतलो होतो, 200 पैकी बघा मित्रांनो 183 मार्क घेऊन सुद्धा आज सिलेक्ट लिस्टमध्ये नाही, ही खंत मनामध्ये खदखद आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने शेवटच्या क्षणापर्यंत, प्रत्येकाने आपलं आयकार्ड येऊपर्यंत, आपल्या अंगावर वर्दी चढूपर्यंत, आपण वर्दी शिवूपर्यंत मेहनत करायला विसरू नका, कारण प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एका मिनिटामध्ये 4 प्रश्न आपल्या लक्षात राहतील, आणि ते 4 प्रश्नच परीक्षेत आले
तर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये कोणीही रोकू शकणार नाही, त्यामुळे मेरिटचा अंदाज जर घेतला 40+ विद्यार्थी असतात ते 100% सिलेक्शन होतात आणि त्यांना लेखी भी त्या तुलनेमध्ये न्यावी लागते. लेखीमध्ये मी 50च आहे इकडे 40च आहे असं जमणार नाही, 90च टोटल होते. टोटल करा, तुम्ही तुमच्या अकॅडमीतून डेमो द्या, टेस्ट सिरीज जॉईन करा, टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क येते ते पहा, या सर्व गोष्टीवर व्यवस्थितरित्या प्रिपेरेशन करा, तरच येणाऱ्या काळामध्ये आपण वर्दी घालून दिमाकात हिंडू शकतो मराठी भाषेमध्ये. अदरवाईज आपण काय करणार आहे की बाबा भरती प्रक्रियेमध्ये मी मेहनत घेतली पण वाया गेली असं तुम्हाला पश्चाताप व्हायला नको. म्हणजे काठावर पास होणं आणि 10 मार्काने नापास होणं समान आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 10 मार्काने नापास होणं आणि काठावर पास होणं समान आहे. पास नापास हा खूप मोठा फरक नाहीये. 1 मार्काने पास तर होतो, 1 मार्काने नापास तरी होतो. म्हणजे तुम्हाला 10 मार्काने राहा पण 1 मार्काने राहू नका, कारण आपल्याला 1.5 वर्ष पुढलं तुम्हाला काय करावं लागतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी प्रयत्न करावी लागते. त्यामुळे येणारा 1.5 महिना तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि पुढला 1.5 महिना अभ्यासावर काम करायचं आहे आणि येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये 100% यशस्वी व्हायचं आहे. माझ्यासुद्धा अकॅडमीचे विद्यार्थी 40, 42, 45, 48, 48, 38 असे मार्क घेऊन येत आहेत, पण त्यांना सांगितलंय तुला काय करायचंय, तुला आता फक्त लेखीवर फोकस करायचंय, रात्रीचा दिवस करून अभ्यास करायचंय. तुला जोपर्यंत लेखीमध्ये मार्क पडत नाहीत तोपर्यंत सक्सेस पॉईंटवर नसणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्या मनाला सांगा, आपली जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आईवडिलाच्या डोळ्यातील आपल्याकडे पाहणारी स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा मित्रांनो. स्वतःचे आरोग्य सांभाळून करा, कारण त्याच्यामुळे आपलं जर आपण ऐन टायमाला जर आपले पाय दुखले, आपल्याला ताप आला, आपल्याला सर्दी झाली, आपल्याला थंडी वाजली, काहीही झालं तर ग्राउंडवर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. त्यासाठी आरोग्य आणि लेखी आणि ग्राउंडची तयारी व्यवस्थितरित्या करा. मुंबई पोलीस ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये. असंच मोटिवेट करत राहणार, अपडेट देत राहणार, POIQ टाकत राहणार यूट्यूबला. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करत राहणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये.